चुकीच्या औषध फवारणीनं द्राक्ष बागेचं लाखोंचं नुकसान. पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण. लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये. कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. होलसेल पेक्षाही कमी किमतीत. नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध. सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट. द्राक्ष बागेवर चुकीचं औषध फवारल्यानं द्राक्ष बागेचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आटपाडी तालुक्यातल्या घाणंद इथले शेतकरी हिंदूराव माने यांचं 8 ते 9 लाखांचं नुकसान कडवट या औषधाच्या फवारणीनं झाल्याचा आरोप सदर शेतकऱ्यानं केला आहे. महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदूराव माने हे द्राक्ष शेती करतात. द्राक्ष बागेला नको त्या वेळेत नको ती औषध मात्रा देऊन औषध फवारणी करायला लावल्यानं हा प्रकार घडल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आता विशेष महत्त्वाची एक गोष्ट आहे की त्या कृषी जो तुम्हाला औषध दिला त्यांना विचारलं असता ते म्हणतायत आणि किंवा त्या कंपनीचा माणूस म्हणतोय की हे औषध फळधारणा झाल्यानंतर वापरायचं नाही असं त्यावर लिहिलेलं आहे. हां बरोबर. त्यांचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय? आता त्यांचं म्हणणं पटतंय तर कसं पटावं. त्यांनी आपणाला गार्ड म्हणजे पूर्ण तोटलेली आपण बाग छाटल्यापासून त्या दुकानातून गायडन्स करत होतो ना, त्यांना विचारूनच आपण औषधं आणतो पूर्ण औषधं. मग त्यांनी काय जर आप मी असं म्हणलं की आपल्या बागात मेली बाग थोडा आला आहे असं तसं, मग ते सहजच म्हणले की असं आपलं हे नेऊन औषध मार एक दोन हात ह्याच्यातनं त्याचा असर फक्त 1-15 ते 10 दिवस राहू शकतो. मी म्हणलं ते म्हणजे असं कसं नेऊ शकतो, मला मोमेंटो दिलं तर चालेल. ते म्हणले काय नाही होत, ती काय माझ्या दुकानात नाही, हेऊन नेऊन मारू शकताय, ह्याचा जास्त दिवस असर राहत नाही, 10 ते 15 दिवसच राहतोय, नेऊन मारा. मग मी आता एवढं मोठं दुकान आहे म्हटल्यानंतर मी त्यांचंच ऐकणार ना. मी कुठल्या शेतकऱ्याचं पण ऐकलं नाही की बाबा औषध मारायचं की न मारायचं. त्यांनी मला दिला सल्ला दिला म्हणूनच मी मारलंय ना, त्यांच्या सल्ल्यानंच आज चालतोय मी. तुमचा आक्षेप नेमका दुकान मालकावर आहे का कंपनीवर आहे? कंपनीशन माझा काही संबंध नाही ना, मला दुकानवाल्यानं दिलंय म्हटल्यानंतर मी दुकानदाराच बोलणार ना, त्यां मी त्यांनाच न्याय मागणार आहे ना. दुकानाचं नाव काय आहे? दुकानाचं नाव श्री महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजी. मालकाचं नाव? विकास देशमुख. ह्या दुकानदारानं मला असा सल्ला दिल्यामुळं माझंही नुकसान झालंय. मला आता ह्याच्यात आता पर्याय काय नाही, आता ह्याचा येणं कुठनं नाही, मला आता आत्महत्येशिवाय पर्यायच नाही राहिला ह्याच्यात. मी आता हे भागवणार कुठून? बरोबर, अगदी बरोबर आहे. ते स्वतः म्हणतायत की मी डॉक्टर आहे, PhD आहे, मायाड वगैरे असं म्हणतायत. मग अशा पद्धतीनं चुकीचं औषध किंवा चुकीचा सल्ला देऊन कंपनीला आता समजा एखाद्या डॉक्टरकडनं इंजेक्शन करून घेतलं.